आज आपण बनवणार आहोत समोसा बॅग। त्यासाठी आपल्याला पूर्ण उंची 13.5 इंच आणि रुंदी त्याची 6.5 इंच अशा मापामध्ये कापड घ्यायचं आहे। आपल्याकडे ब्लाऊज पीस पडून असतात, त्यापासून बनवलं तरी चालतं किंवा जुना कापड असलं तरी चालतं। आपल्याला अस्तर लावायचं आहे खालून त्याला आणि सगळ्या बाजूने टिपा मारून घ्यायचे आहेत त्याला चारही बाजूने। जास्तीचं कापड राहिलेलं कट करून घ्यायचं आहे। एक छोटीशी आपली समोसा बॅग तयार होणार आहे त्रिकोणी आकारामध्ये। आता आपण 6.5 इंचाची चेन घ्यायची आहे लांबीच्या मापाचीच रुंदीच्या, आणि त्याला आपण शिवून घेतलं आहे। आता आतल्या साईडने त्याला दाबटीप द्यायची आहे कारण चेन लावताना त्याचे धागे चेनमध्ये अडकावे नाहीत म्हणून। आता आपली टिप मारून झालेली आहे एक साईड, आता आपण दुसरी साईड त्याच्यावरती ठेवून त्यालाही टिप मारून घ्यायची आहे। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। असेच मी जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे, तर तुम्ही नक्की पहा माझे व्हिडिओ। आता आपण वेगळे करून घेऊ चेनीचे दोन्ही भाग आणि त्याला दाबटीप मारून घेऊ रनर लावायच्या अगोदर। जे रनर लावून त्याला दाबटीप देता येत नाही कारण सुई तुटली जाते। आता आपण दाबटीप मारून घेऊ। दाबटीप मारून झाले की आपल्याला रनर लावून घ्यायचं आहे। अगदी 2 मिनिटांमध्ये तयार होणारी आपली पर्स आहे, पर्स किंवा बॅग किंवा पाऊच म्हटलं तरी चालतो। छोटंसं आपल्याला बनवायचं आहे, खूप छान दिसायला दिसतं ते, आणि आपण आपल्या घरातल्या कापडापासून बनवलेलं आहे, आपल्या हाताने शिवलेलं आहे म्हणून खूप छान वाटतं। आता त्याला चेन लावलेली आहे उलट्या बाजूने, आपण त्याला करून मधोमध चेन येईल अशा भागामध्ये माप घ्यायचं आहे त्याचं, आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं। आता त्याला आपण डबल टिप मारून घेऊ। त्यानंतर आपल्याला हँडल बनवायचं आहे छोटंसं समोसा पकडण्यासाठी, तर जास्तीचं कापड आपण कट करून घेऊ। तर समोसा बनवण्यासाठी आपल्याकडं मॅचिंगचं कापड असलं तरी चालतं किंवा वेगळं लावलं तरी चालतं। 1, 2, 3 आपल्याला हवं तेवढं उंचीचं हँडल आपण बनवू शकतो। माझ्याकडं सेम मापाचं कापड होतं म्हणून मी त्याला असं फोल्ड करून शिवून घेत आहे। माझी पर्स छोटीशी बनणार आहे त्यामुळं मी छोटंसंच हँडल बनवत आहे। आपण तशा आकारामध्ये मोठीही पर्स बनवू शकतो, फक्त मापं वाढवत जायची आहेत पुढे पुढे। आपली ज्वेलरी हे आपल्याला काहीही ठेवायचं असेल जवळ तर आपण ठेवू शकतो, दिसायला पण छान दिसते। असं मधोमध ठेवून आपण त्याला टिप मारून घ्यायची आहे चेनीची बाजू त्रिकोणी येईल अशी, आणि आपण सरळ करून घेऊ त्याला, सगळे कोपरे त्याचे व्यवस्थित करून घेऊ। आता आपली ही पर्स तयार आहे, बघा किती छान वाटते, सगळ्या बाजूने त्रिकोणाकार तिचे दिसतात त्यामुळे खूप छान दिसते अशी पर्स। आपण याच्यामध्ये चार्जर, हेडफोन काहीही ठेवू शकतो, मुलांची शाळेच्या वस्तू छोट्या